केंद्रीय रेल्वेमंत्रीपद आता सुरेश प्रभू यांच्याकडून पियुष गोयल यांना देण्यात आलंय. मुंबईसाठी रेल्वे म्हणजे लाईफलाईनच, म्हणूनच मुंबईकर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून मुंबईकर प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्यात. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. ईश्वर की शपथ लेता नवनिर्वाचित केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मुंबईकर प्रवाशांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या मुंबईत राहणारे, मुंबईतून रेल्वेचा प्रवास करणारे हे प्रवासी आहेत आणि काय बदल त्यांना अपेक्षित आहे ते जाणून घेणार आहोत. काय सांगाल? अच्छा, रेल्वेच्या जे वाढ करणार म्हणजे रेल्वेचे, त्यामुळे जे प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यांच्या फेऱ्या जास्त वाढवणे वगैरे, ऍक्सिडेंट वगैरे होत आहेत, अपघात, त्याचं ते प्रमाण कमी होण्यासाठी ज्या जितक्या सुविधा करता येतील तेवढ्या सुविधा कराव्यात आणि तिकिटेचे दर वगैरे वाढू नये. ह्याच्या अजूनही चढताना गर्दीतून मरण पावत आहेत, घसरत आहेत, ते प्रमाण कमी झालं पाहिजे. सेंट्रलला पण रेग्युलर प्रॉब्लेम असतो, तो कमी झाला. ब्रिटिशांनी जे चालू केले त्याच्यावरच न राहता आपण पण थोडंफार त्याच्यामध्ये अजून डेव्हलप केलं पाहिजे. फोर लाईन्स किंवा काय अजून काय त्यांच्यात जे काय बदल, रेल्वे लाईन ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे, मुंबईमध्ये रेल्वे ही लाईफ लाईनच आहे. तर जसं आपण बघितलं गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये पाऊस पडला, तर अशा वेळी मुंबई पूर्ण रेल्वे सिस्टीमच बंद पडलेली, चारही इवन वेस्टर्न रेल्वे बंद पडलेल्या, लोकांना इवन चालत यायला लागलं, बोरिवली दादर चालत आली लोक. तर अशा वेळी पावसाळ्यामध्ये काहीतरी विशेष यंत्रणा ठेवली पाहिजे की जे अडकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी रेल्वेने सुविधा ठेवल्या पाहिजेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.